हिवारखेड पोलीस स्टेशन अंतर्गत धोंडा आखर येथे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने महसूल विभागाच्या निदर्शनास आली असता महसूल विभागाने रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने गावातील नागरिकांना जमवून तलाठ्यांना मारहाण केल्याची घटना बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। धोंडा आखर परिसरात रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे। याबाबत माहिती मिळाल्याने तलाठी किशोर गायकी सतीश तांडगे हे बुधवारी धोंडा आखर येथे गेले असता त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने गावातील जमाव जमवून तलाठ्यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच गावातील काही नागरिकांनी तलाठ्यांवर हल्ला केला अशा आशयाची तक्रार तलाठी किशोर गायकी यांनी हिवारखेड पोलिसांना दिली आहे। या तक्रारीवरून रात्री उशिरा हिवारखेड पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 353, 379, 332, 506, 34 इत्यादी कलमांवर गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे। RC24 न्यूज करता अर्जुन खिरोडकर, हिवारखेड।